नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वांचे स्वागत आहे भारतीय बाजारभाव या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील राज्यातील विविध जिल्ह्यांचे कापूस बाजारभाव। उत्पादक शेतकरी असाल तर व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा, आणि जो कोणी शेतकरी या व्हिडिओवरती नवीन आले असेल त्या सर्व शेतकरी मित्रांना विनंती आहे की त्यांना व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन नक्की दाबा। मित्रांनो, रोजचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायला भेटत जातील। चला तर बघूया आजची बाजार समिती। सर्वात प्रथम बाजार समिती आलेली आहे आपल्याकडं, बाजार समिती आहे हिंगोली। आवक झालेली 46 क्विंटलची, किमान दर आहे 9,600 रुपयांचा, कमाल दर आहे 9,750 रुपयाचा आणि सर्वसाधारण दर आहे 9,675 रुपयाचा। पुढची बाजार समिती बघूया राळेगाव। आवक झालेली आहे 3,700 क्विंटलची, किमान दर मिळाला होता 9,000 रुपयांचा आणि कमाल दर आहे 10,095 रुपयाचा आणि सर्वसाधारण दर मिळाला 10,000 रुपयाचा। पुढची बाजार समिती बघूया, बाजार समिती आहे पारशिवनी आणि आवक झालेली 250 क्विंटलची आणि परिमाण क्विंटल झालेला आहे, किमान दर मिळाला 9,500 रुपयाचा आणि कमाल दर आहे 9,900 रुपयांचा, सर्वसाधारण दर 9,800 रुपयांचा। पुढची बाजार समिती आली आहे जामनेरची। आवक झालेली 19 क्विंटलची आणि किमान दर मिळाला आहे 9,025 रुपयाचा आणि कमाल दर मिळालेला आहे 9,355 रुपयाचा आणि सर्वसाधारण दर आहे 9,342 रुपयाचा। पुढची बाजार समिती घेऊया देऊळगाव राजा। आवक झाली 3,000 क्विंटलची, किमान दर मिळाला 9,500 रुपयाचा, कमाल दर मिळाला 9,850 रुपयाचा, सर्वसाधारण दर मिळाला 9,650 रुपयाचा। पुढची बाजार समिती घेऊया यावल। आवक झालेली आहे 89 क्विंटलची आणि किमान दर मिळाला आहे 7,820 रुपयांचा, कमाल दर मिळाला 8,610 रुपयांचा आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 8,120 रुपयाचा। मित्रांनो, ही होती आजची बाजार समिती 28 तारखेची। आज संध्याकाळपर्यंत आपल्याकडे आज 28 तारखेची बाजार समिती अजून काही अपडेट होणार आहे तर आपण ती संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये टाकून देऊ आणि जशी अपडेट येईल आपल्याकडं तशी तुम्हाला मी ती माहिती लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करतो। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। मित्रांनो धन्यवाद। मित्रांनो